अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यातील बऱ्याच गावांना तडाखा बसला असून पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी भागांच के या भागांची पाहणी केली यावेळी लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेने समन्वयात काम करून आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे निर्देश केदार यांनी दिले आकस्मित निसर्गाच्या कोपामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे राज्य शासनातर्फे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे तसेच राज्य शासनातर्फे मदतीचा हात नक्कीच मिळेल असे आश्वासन सुनील केदार यांनी दिले या दौऱ्यात त्यांनी नागपूर तालुक्यातील बोखारा गुमथळा बैलवाडा कामठी तालुक्यातील गुमथी सावनेर तालुक्यातील 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 दहेगाव रामटेक जमुनिया घोटी या गावातील अतिवृष्टी व गारपिटीमुळे हानी झालेल्या शेतांची पाहणी केली जिल्ह्यात जवळपास सात हजार चारशे एकतीस हेक्टर क्षेत्रांमध्ये कापूस गहू हरभरा तूर उन्हाळी भुईमुग भाजीपाला व संत्रा व टमाटर या फळ पिकांचे नुकसान झाले आहे आठ हजार तीनशे चौक चौतीस खातेधारकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे या अवकाळी पावसाने सर्वाधिक फटका तुरीला बसला असून दीड हजार हेक्टर मधील तुरीचे नुकसान झाले आहे या भागाचे पंचनामे तात्काळ करण्यात येणार असून त्याची नुकसान भरपाई आपतग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात येईल असे सांगून शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहे अशी ग्वाही केदार यांनी दिली सर्वप्रथम या अकस्मित जो निसर्गाचा कोप झाला त्यामुळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या नुकसान झालेलं आहे मग ते कापूस असो हरभरा असो तुरी असो किंवा उन्हाळी भूमिंग असो की मग त्या ठिकाणी असलेलं भाजीपाला आणि मग त्या ठिकाणी असलेलं संत्रा सुद्धा आहे राज्य शासनातर्फे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहे पंचनामे सुरू आहे कालच राज्य शासनाची कॅबिनेट मीटिंगमध्ये या गोष्टीची चर्चा झालेली आहे आणि तातडीनं यांना सुद्धा मदतीचा हात राज्य शासनाकडनं नक्कीच प्राप्त होईल असा राज्याचा मंत्री आपल्याला विश्वास देतो सगळ्या यंत्रणेला एवढंच सांगणं आहे की हा शेतकरी तुटपुंजा आहे या शेतकऱ्याला यावेळेस राज्य शासनाची मदत जी मिळणार आहे त्याच्यामध्ये सर्वे करत असताना शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं जे जा नुकसान झालेलं आहे एखाद्या वेळेस तुम्हाला त्याला मदत करण्याची भूमिका सुद्धा आपल्यामध्ये ठेवून त्याचा सर्वे करावा लागेल यासोबतच सरकारी यंत्रणाला एवढंच सांगतो की ग्रामीण भागामध्ये जे गरीब लोक आहे जे झोपटपटीत राहणारे लोक आहेत त्यांच्या घराचंही नुकसान झालेलं आहे त्यासंबंधीसुद्धाही सर्वे होणं गरजेचं आहे हे ताबडतोब सर्वे करा आणि लवकरच राज्य शासन यांच्या मदतीला आपल्याकडनं त्या ठिकाणी आर्थिक तरतूद करणार आहे म्हणून हा सर्वे जेवढ्या लवकर करतायत तेवढा करून घ्या माझ्या जिल्हा परिषदेचे पदाधिकारी त्या ठिकाणं असलेले पंचायत समितीचे सन्मानित पदाधिकारी सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य आणि सन्मान्य पंचायत समितीचे सदस्य आणि गावातील ग्रामपंचायतीच्या सन्मान्य सरपंचने सुद्धाही शासकीय यंत्रणेला सर्वे करण्यासाठी मदत करावी जेणेकरून आपल्या या सगळ्या यंत्रणे माध्यमातून जे रिपोर्ट तयार कारण लोकशाहीमध्ये जोपर्यंत पदाधिकारी आणि अधिकारी एकत्र मिळून काम करत नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला न्याय मिळत नाही आणि म्हणून हे सर्वे करून घेत असताना जिल्हा परिषद पंचायत समितीचे पदाधिकारी आणि सदस्य ग्रामपंचायतच्या सरपंच सदस्यांनी सरकारी यंत्रणेला मदत करावी अशा प्रकारचं सुद्धा ठिकाणी आपलं मत व्यक्त करतो आपल्या या सगळ्या संकटातनं मात करू एवढंच त्या ठिकाणी विश्वास देतो